गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी मात्र आता गणपती विसर्जन आणि त्यासारखे विविध सण मात्र साजरे करता येणार नाही, कारण की कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी यावर्षी आषाढी वारी, बकरी ईद, दहीहंडीचे सर्व सण समारंभ मर्यादित उपस्थित साजरे करण्यात आले. त्यामुळे यावर्षी गणेश उत्सव देखील साधेपणाने साजरा करण्यात यावा असे आवाहन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केले. गणेश विसर्जन घरगुती स्वरूपात करावे, तसेच यंदा विसर्जन मिरवणुकीला परवानगी देणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केलं. तसेच कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत पवार यांनी सांगितलं आहे. बैठकीनंतर विभागीय आयुक्त स्वरूप राव यांनी म्हणाले की केंद्र सरकारने मोठ्या संख्येने लोक एकत्रित येतील असे धार्मिक कार्यक्रम, शासकीय, राजकीय आणि मेळावे अशा कार्यक्रमांना परवानगी देऊ नये अशा सूचना देखील केल्या आहेत. तसेच गर्दी होईल अशा कार्यक्रमावर कठोर निर्बंध असला पाहिजे असं केंद्र आणि राज्य शासनाची देखील भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.